गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला आवाज क्लिअर असेल तर मला तसं चॅटबॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपण आपलं जे सेशन आहे ते सुरू करू शकतो तो प्रियंका मयूर प्रशांत योगेश्वर आवाज क्लिअर आहे का सर्वांना हॅ ना आवाज क्लिअर आहे थँक्यू यू योगेश्वर यस मयूर ओके तो किशन सोनाली है ना डान्स अँड म्युझिक चला आपण सुरू करूयात आपलं आजचं जे सेशन आहे ते आजच्या सेशनच्या आधी एक सर्वात महत्वाची एक सूचना आहे बघा ही म्हणजे काय की नऊ वाजता जे करंट बेस्ड बेसिकचं लेक्चर आपलं होतं ते नऊ वाजेऐवजी आज जे आहे एक है। 1 ते एक वाजता आहे ओके वन पी एम त्याच्यानुसार तुम्ही तुमचं जे शेड्यूल असेल ते हे करू शकता आता याच्यामध्ये आजचं जे शेड्यूल आहे आपलं आजचं लेक्चर जे आहे ते इलेक्शन कमिशन संबंधीचं लेक्चर आहे इलेक्शन कमिशन गेल्या काही दिवसांपासून खूप न्यूजमध्ये एक तर त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्या हाताळल्या गेलेल्या आहेत तिच्यावरून सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टांमध्ये याच्या संबंधीच्या काही याचिकाही आल्या या होत्या तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट एक येते ती म्हणजे काय की इलेक्शन कमिशन आणि जो काही आयोग आहे त्याचे अध्यक्ष तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत नियुक्ती आणि तिच्यामुळे तर याचं बेसिक जे आहे ते करणं अपेक्षित आहे येत्या काळामध्ये आपल्याला याच्यावर हा ना नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के इथं प्रश्न फ्रेम होणार आणि ते विचारले जाणार सो so, इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये आपण ज्या काही बेसिक गोष्टी आहेत तर त्या खूप प्रॉपरली करणार आहोत एक वाजता भेटूयात बाकी मग रेग्युलर आजचं दुसरं जे शेड्यूल आहे इकॉनॉमिक सर्वेचं ते सहा वाजताच असेल आज एक चेंज आहे तेवढा प्रत्येकाने लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर संबंधीची लिंक पण तुम्हाला दिली जाईल तो एकवीस मेचं जे काही आहे आपलं निवडणूक आयोग आणि कार्यपद्धती अन अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून आपला जो प्रोमो कोड आहे बघा डॉक्टर सुशील किंवा डॉक्टर सुशील टेन हा प्रोमो कोड तुम्ही वापरणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला रात्री नऊ वाजेचं सी क्यूचं जे, जे काही लेक्चर आहे ते पाहता येईल बघा ओके योगेश्वर सगळे लेक्चर ओपन टू ऑल आहेत है ना तो मी जस जर काही इश बाकीचे काही इशू असते तर मी तेही क्लिअर केलं असतं बट डायरेक्ट हे सगळं तुम्हाला ओपन टू ऑल आहे जे काही लेक्चर एक वाजायचं आहे ते लेट्स महाराष्ट्र क्रॅक एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आहे बघा आज आज आणि उद्यामध्ये युट्यूब फेस्ट आहे आणि तिच्यामध्ये हे लेक्चर्स मी घेणार आहे सगळे ओपन टू ऑल आहे कुठेही काही तुम्हाला पे करायचं नाही जस्ट डाउनलोड अन अॅकॅडमी ऍप ओके आणि संध्याकाळचं सहा वाजेचं आपलं लेक्चर आहे बघा महाराष्ट्राची इकॉनॉमिक सर ॲपमध्ये तुम्हाला ह्या लेक्चरसाठी यावं लागेल महाराष्ट्राचं जे काही आपण जे काही करंट वेस बेसिकचे प्रश्न आहेत बघा हजार प्रश्न ते डिस्कस करतोय चार लेक्चर झालेले आहेत ते तिथे तुम्ही बघू शकता माझ्या प्रोफाईलवर तुम्हाला मिळतील ओके okay, सो so त्याच्याकरता ॲप डाउनलोड करून आपला कोड वापरून त्याला अनलॉक करणं गरजेचं आहे तेवढं एक लक्षात ठेवा आता सगळ्यात पहिली जी न्यूज आहे आजची ती म्हणजे काय हनी टेस्टिंग लॅबोरेटरी प्रोजेक्ट जो आहे तो वर्ल्ड बी डेच्या दिवशी सुरू करण्यात आलेला आहे आता हनी टेस्टिंग लॅबोरेटरी म्हणजे मध जे आहे त्या मधाचं टेस्ट करणारी लॅब जी आहे ती आपण सुरू केलेली आहे कधी सुरू केली वीस मेला वीस मेचं वैशिष्ट्य आहे हा जागतिक मधुमाशी दिन आहे बघा ओके जे काय मधुमाशे असतात बघा जागतिक मधुमाशी दिन जे आहे तर ते वर्ल्ड बी डे आहे वीस मे तर ते एक लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय आझादी का, का अमृत महोत्सव या प्रोग्रामचा पण कॉन्टॅक्ट होता आणि दुसरं वर्ल्ड बी डे ते त्या दिवशी आपले जे केंद्रीय ॲग्रिकल्चर फार्मर वेलफेअर मिनिस्टर आहे कृषी मंत्री श्री सी नरेंद्र सिंग तोमर यांनी हा प्रोजेक्ट लॉन्च केला कुठं लॉन्च केलेला आहे तर इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट पुसा दिल्ली आता बघा हा पण एक एम सी क्यू आहे की कृषी संशोधन जी संस्था आहे ती पुसाला आहे तो हा पण एक एम सी क्यू लक्षात ठेवा इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट पुसामध्ये आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे जवळपास तीनशे करोड रुपयाचं पॅकेज जे आहे ते नॅशनल बी किपिंग हनी मिशनला देण्यात आलेलं आहे आणि ज्याचा उद्देश आहे स्वीट रेव्होल्युशन स्वीट रेव्होल्युशन आता वेगवेगळ्या रेव्होल्युशन तुम्ही ऐकले असतील बघा तर हनी बी संबंधी म्हणजेच मधमाशी आणि त्याच्या संबंधी मध प्रोडक्शन हे जे आहे याला स्वीट रिव्होल्युशन असं म्हटलं जातं एम सी क्यू करता लक्षात ठेवा जसं बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल ना दुग्ध क्रांती जी आहे त्याला काय म्हटलं जातं बरं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दुग्ध क्रांतीला काय म्हटलं जातं वेगवेगळ्या ज्या काही क्रांत्या आहेत जसं रेनबो रिव्होल्युशन आहे हे ऑलरेडी एम पी एस सी प्रिलिम्समध्ये विचारून झालेलं आहे तुम्ही जर एम पी एस सी प्रिलिम्सचे पेपर बघितले तर त्यात तुम्हाला हे प्रश्न सापडतील जसं ब्लॅक रिव्होल्युशन आहे हा ना दोन हजार वीसचं जे इयरबुक आहे त्याच्यामध्ये याचा बॉक्स दिलेला आहे आपण याची पी डी एफ वाटलं तर मी परत एकदा शेअर करेल त्याच्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता यस व्हाईट रिव्होल्युशन तसेच जे आहे की हे जे रिव्होल्युशन्स आहेत ते महत्त्वाचे आहेत ओके सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की नॅशनल बी कीपिंग हनी मिशन हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण याच्या अंतर्गत ही जी आहे ही सगळी बेसिक जी आहे ती uh, म्हणजे इन्स्टिट्यूट आणि तिच्यामधला प्रोजेक्ट उभा राहिलेला आहे तो नॅशनल बी किपिंग हनी मिशन जे आहे ते स्वीट रिव्होल्युशन म्हणून समोर आलेलं आहे आत्मनिर्भर भारत अभियानाचं हे एक पार्ट आहे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्मनिर्भर भारतवर आपण एक सेपरेट लेक्चर घेऊयात तर ते लवकरच मी तुम्हाला सांगतो कारण या वीकचं आपलं जे शेड्यूल होतं ते कम्प्लिटली आधीपासूनच पॅक होतं बघा डेली चार लेक्चर आपण घेतो आहे पण आत्मनिर्भर भारतवर मी तुम्हाला एक चांगलं लेक्चर जे आहे ते त्या काळात करून देईल मोस्ट प्रॉब्ली नेक्स्ट वीकमध्ये इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टीम जी आहे देशातली तर त्यातला समोर ठेवून जे आहे की हनी बी मधुमाशी पालन जे आहे आणि त्याच्यापासून मधाचं उत्पादन तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा है। आता एचा साथी आहे आता याच्यासाठी गव्हर्नमेंटनी पाचशे करोड रुपये एकंदर दिलेले आहेत दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार बावीस तेवीस म्हणजे टोटल तीन वर्षाचा प्रोजेक्ट आहे बघा हा तीन वर्षे नॅशनल बी कीपिंग अँड हनी मिशन जो आहे दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार बावीस तेवीस तर हे लक्षात ठेवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये जे आहे की तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे प्रमोशन करायचं आहे सायंटिफिक बी कीपिंगचं सा। किपिंगचं पालन जे आहे शास्त्रीय पद्धतीने झालं पाहिजे स्वीट रेव्होल्युशन आहे बघा तर ते एक महत्त्वाचं आहे नॅशनल बी बोर्ड जे आहे ते याच्यासाठी काम करणार आहे तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर नॅशनल मिशन ऑन ऑइल सीड अँड ऑइल पाम हेही न्यूजमध्ये बघा पी आय याच्या संबंधीची जरा आकडेवारी आली होती त्याच्यामुळे हे काय प्रकरण आहे तर याच्यामध्ये सिम्पल आहे की इडिबल ऑइल ओके तर त्याची अवेलेबिलिटी वाढली पाहिजे आपण जे काही मोठ्या प्रमाणावर आयात करतो बघा इडिबल खायचं तेल मोठ्या प्रमाणावर जे काही आपण आयात करतो तर ती आयात आपल्याला कमी करायची आहे आपल्या इथलं प्रोडक्शन वाढवायचं आहे प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऑइल सीड अँड ऑइल पाम म्हणजे दोन गोष्टी आहेत तुम्हाला जर ऑइलचं वाढवायचं असेल तर तुम्हाला कच्चा माल वाढवावा लागेल कच्चा माल वाढवायचा म्हणजे तिच्यात काय आहे तर हे सगळं ऑइल सीड्स अँड ऑइल पाम आणि दुसरं जे आहे ते म्हणजे काय की तेलाचं प्रोडक्शन जे आहे ते तुम्ही वाढवणं तो तेलाचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी कच्चा माल पण वाढवायचा आहे सो नॅशनल मिशन ऑन ऑइल सीड अँड ऑइल पाम तो स्कीमचे पण एक सिरीज आपण घेऊयात प्रॉपरली एक एक सिरीज कम्प्लीट करूयात आता इथं बघा अपेडा अपेडा जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की भारतामधलं जे काही फ्रोझन बोनलेस बफेलो मीठ आहे म्हशीचं जे काही मांस असतं बघा तर ते सेफ आहे असा अपेडाने दावा केलेला आहे बेसिकली के भारतामधून मोठ्या प्रमाणावर जे आहे की बफेलो मीठ जे आहे ते एक्सपोर्ट होतं बघा बाहेर आता भारत हा जगातला लीडिंग एक्सपोर्टर आहे बफेलो मीटचा आता बफेलो मीट आपल्या इथून कोण आयात करतं तर याच्यामध्ये हाँगकाँग आहे व्हिएतनाम आहे मलेशिया आहे इजिप्त आहे इंडोनेशिया इराक सौदी अरेबिया फिलिपिन्स यू ए हे सगळे देश जे आहे ते भारतामधून या बफेलो मीटची आयात करतात बघा आता याच्यामध्ये एम सी क्यूचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा की ऑनली बोनलेस बफेलो मीट इज अलाउडेड टू एक्सपोर्ट म्हणजे फक्त बोनलेस मीठ जे आहे तर ते तुम्ही एक्सपोर्ट करू शकता विथ बोन तुम्ही करू शकत नाही तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बफेलो मीटच्या बाबतीमध्ये आणि इंडियाचा जो काही एक्सपोर्ट आहे त्याची जर तुम्ही व्हॅल्यू बघितली तर तीन पॉईंट सतरा बिलियन आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये ओके तो, तो तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे की मोठ्या प्रमाणावर जे आहे भारतातून बफेलोचं जे मीठ आहे बोनलेस मीठ ओके हा फार महत्वाचा मुद्दा आहे की बोनलेस मीठच तुम्ही एक्सपोर्ट करू शकता कंडिशनच आहे आता जी काही आपेडा आहे बघा ॲग्रिकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स अँड एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी नावातच आहे प्रोसेस फूड प्रक्रिया झालेलं जे काही अन्नपदार्थ आहेत त्याची निर्यात करणारी जी काही बॉडी आहे ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंडर येते तो हा एम सी यू पण लक्षात ठेवा की आपेडा कशाच्या अंडर येतं तर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर येतं आपल्याला असं वाटू शकतं की आपेडा जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंडर येतं तर तसं नाही आहे ते कंझ्युमर अँड कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अंडर येतं बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मोठ्या प्रमाणावर एक्सपोर्ट इथं चालू आहे याच्यामध्ये कसलेही हार्डल्स नाही आहे आजच्या डेटमध्ये आणि एकंदरच बफेलो मीटचं वैशिष्ट्य या देशांसाठी काय आहे तर हे जे आहे की ॲफोर्डेबल आहे याची जी किंमत या आहे ती परवडणारी अशी किंमत आहे या, या देशांमधल्या नागरिकांना दुसरी महत्त्वाची गोष्ट की अन्न सुरक्षा याच्यासाठी पण हा एक महत्त्वाचा घटक आहे ओके okay. आणि जे काही अन्न अन्नाच्या किमतींमध्ये वाढ होते बघा इन्फ्लेशन होतं महागाई होतं त्यालासुद्धा हे काय करतं नियंत्रित ठेवतं आणि ह्या सगळ्या आयातदार देशांसाठी हे तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक परवडतं दुसरं म्हणजे की फूड सिक्युरिटी अन्न सुरक्षा तिसरं म्हणजे काय अन्नपदार्थांची महागाई वाढू देत नाही त्याच्यानंतर नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम जो आहे जून दोन हजार एकोणावीसमध्ये तर हा फूड अँड माऊथ डिसीज जो आहे त्याला कंट्रोल करण्यासाठीचं याच्यामध्ये टार्गेट ठेवण्यात आलं होतं ब्रुसेलिस आणि फूड अँड माउथ डिसीज दोन हजार पंचवीसपर्यंत आणि वॅक्सिनेशन इरॅडिकेशन करायचं आहे दोन हजार तीसपर्यंत हा एक महत्त्वाचा एम क्यू प्रत्येकाने करून ठेवा की जे काही ॲनिमलमध्ये फूट माउथ डिसीज आहे आणि दुसरा डिसीज आहे बघा ब्रुसिलेसिस ओके ब्रुसिलोसिस तर हे जे दोन डिसीज आहेत हे दोन डिसीज दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला काय करायचे आहेत नियंत्रित करायचे आहेत आणि कंप्लिटली इलिमिनेशन जे आहे की यांना कम्प्लिटली निर्मूलन करायचं आहे दोन हजार तीस पर्यंत करायचं आहे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत येत्या काळामध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकता हे बऱ्याचदा न्यूजमध्ये होतं आणि त्याच्यामुळे या दोन गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की ब्रुसेलिस आणि फूड माउथ डिसीज याच्याकरताचे टार्गेट्स आता अपेडा अपेडाचा जर तुम्ही विचार केला तर अपेडा जे आहे त्याची स्थापना एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये झालेली आहे ओके अपेडाच्या नावातच आहे बघा ऍग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे जे काही कृषी उत्पादनं आहे आणि प्रोसेस केलेलं फूड आहे त्याची निर्यात करणारी ऑथॉरिटी जी आहे ती अपेडा आहे दुसरी महत्वाची गोष्ट की मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सच्या अंडर येथे आपण बघितलं याचं हेडक्वॉर्टर जे आहे ते नवी दिल्ली येथे आहे तो आपेडा पण एक लक्षात ठेवा येत्या काळात तुम्हाला अपेडावर बेसिक प्रश्न विचारला तर माहीत पाहिजे त्याच्यानंतर एक जहाज आहे बघा आय एन एस राजपूत आय एन एस राजपूत जे आहे ते आज डी कमिशन होणार आहे म्हणजे काय की आजपासून त्याचा नेव्हीतला जो काही वापर आहे तो थांबवला जाणार आहे म्हणजे ते निवृत्त होणार आहे आय एन एस राजपूत आता हे जे जहाज आहे ॲक्च्युली तर एकंदरीतच एक ग्लोरियस इरा आहे बघा आय एन एस राजपूतनी जे काही आपल्या देशासाठी केलेला आहे तर तो एक मोठा इतिहास आहे भारतीय नेव्हीमध्ये पहिलं डिस्ट्रॉयर म्हणून ते आलं होतं बघा आय एन एस राजपूत तर हे एम सी क्यूसाठी लक्षात ठेवा पहिलं डिस्ट्रॉयर आहे आय एन एस राजपूत जे आहे तर ते ॲक्च्युली कशीन क्लास डिस्ट्रॉयर आहे आणि हे यू एस एस आरनी बनवलं होतं चार मे एकोणावीसशे नव्वद तर ते एक महत्त्वाचं आहे आणि जवळपास भारतीय एकोणासशे ऐंशी नव्वद नाही नाईन्टीन एटी एकोणासशे ऐंशी आणि भारताला त्यांनी एक्केचाळीस वर्ष सेवा दिलेली आहे भारतात ते आलं होतं बघा भारतात कमिशन एकोणीसशे ऐंशी ते मग आता हे दोन हजार एकवीस तो टोटल एक्केचाळीस बनवलेला आहे यू एस एस आर म्हणजे आताचा रशिया आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की नेव्हल डॉकयार्ड जे आहे विशाखापट्टणम इथं ते निवृत्त होणार आहे इथं डी कमिशन होणार आहे आय एन एस राजपूत आय एन एस राजपूत कसं दिसतं बघा आय एन एस राजपूत तुमच्या समोर आहे आणि एकंदरच हा ना बरीचशी जे आज आपण चर्चेत घेतो पण हे मला आवडलं होतं म्हणजे बघा किती छान दिसतंय ते आणि दुसरी महत्वाची गोष्ट याचा मोठा जो होता तो होता राज करेगा राजपूत सो एमसी क्यू करता हा मुद्दा लक्षात ठेवा आता हे जे आय एन एस राजपूत होतं बघा या आयएनएस एन एस राजपूतच्या बाबतीमध्ये यांनी बरेचशे जे काही मध्ये भाग घेतलेला आहे तर हे एम सी क्यूसाठी तुम्हाला खूप महत्वाचं आहे की कुठलं ऑपरेशन कुठल्या देशाशी संबंधित होतं ऑपरेशन अमन हे श्रीलंकाशी संबंधित होतं पीस कीपिंग फोर्स जी आहे त्याच्याकरता तर तो महत्वाचा मुद्दा आहे ऑपरेशन पवन जे होतं बघा पेट्रोलिंग ड्युटीज श्रीलंकामध्ये तर तेही आहे म्हणजे श्रीलंकेसंबंधी दोन ऑपरेशनमध्ये यांनी सहभाग घेतला होता एक जे होतं ते होतं अमन ओके पीस किपिंग फोर्सचं होतं दुसरं जे आहे ते म्हणजे पवन ओके सो ते एक आहे त्याच्यानंतर ऑपरेशन कॅक्टस जे काय होतं बघा मालदीवजमध्ये जे काय घडलं होतं सगळं तर मालदीवजमधलं ऑपरेशन कॅक्टस तुम्हाला माहित असेल ना सत्तांतर आणि त्या सगळ्या गोष्टीचं कॅक्टस जे आहे मालदीव्स तर ते आहे बघा दुसरं जे आहे ते म्हणजे काय की दुसरं आहे ते म्हणजे काय की क्राऊन जे आहे ऑपरेशन लक्षद्वीपचं जे होतं बघा लक्षद्वीप ओके तर ते क्रॉस क्रॉसनेट म्हणून होतं बघा क्राउन्स क्रॉन्सनेट तर ते आहे आ, कविता सुरू काल रात्री सहाला लेक्चर झालं नाही का असं होणार आहे का तुम्ही लोकांनी ते सबस्क्राईब करणं अपेक्षित आहे बघा डेली लेक्चर होतं दर आहे आपलं हा ना तिच्यामध्ये कसलाही हे नसतो तुम्ही जर आधीपासून जी लोकं आहेत की लेक्चर जर टाईम जरी बदललं किंवा काही एक वेळ टाईम बदलू शकते लेक्चर कॅन्सल होत नाही आपलं तेवढं एक लक्षात ठेवा बघा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की फर्स्ट इंडियन नेव्हल चीप आहे हे हा ना इंडियन आर्मी आणि त्याच्याशी ॲफिलिएटेड होतं राजपूत रेजिमेंटची कारण राजपूत रेजिमेंट जी आहे ती आर्मीशी रिलेटेड आहे त्याच्याशी अफिलिएटेड असणारं हे नेव्हीमधलं लेक्चर आहे बघा तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की हुंडाबळी कायदा जो आहे त्याला साठ वर्ष पूर्ण झालेली आहे बघा आणि तरी सुद्धा अजूनही आपल्याकडची जी काही परिस्थिती आहे ती बदलत नाही आहे समाजामध्ये ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित होत्या त्या गोष्टी होत नाही म्हणजे एक गोष्ट तर लक्षात ठेवा की कायदा ही गोष्ट जी आहे ती हंड्रेड पर्सेंट वर्क करेलच असं नाही कारण म्हणूनच बघा मध्ये इथिक्स नावाचा सब्जेक्ट यू पी एस सीने आणला बघा इथिक्स नावाचा जी एस फोरचा जो टॉपिक आहे कारण आपल्याकडे कायदे आहेत सगळ्या गोष्टी आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस कायदा वर्क करेल असं नाही आता विवाहित महिलांचा जाच कमी व्हायला पाहिजे म्हणून भारतामध्ये बावीस मे रोजी एकोणावीसशे एकसष्ट हुंडा बडी कायदा जो आलेला आहे तो बावीस मे एकोणावीसशे एकसष्टला आलेला आहे टोटल साठ वर्ष पूर्ण होत आहेत तरीसुद्धा हिच्यामध्ये खूप काही आपल्याला बदल समाजात दिसत नाही याच्यामधलं जे कलम तीन आहे बघा या कायद्यातलं जे कलम तीन आहे या कलम तीनचा जर विचार तुम्ही केला तर हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी पाच वर्षाची शिक्षा आहे बघा आणि कमीत कमी पंधरा हजार रुपयाचं दंड आहे ओके आणि हुंड्याचं मूल्य यापैकी पंधरा हजार किंवा हुंड्याचं मूल्य जर जास्त असेल तर दंडाची शिक तेवढी दंडाची तरतूद आहे याच्यामध्ये आता हे फारच जुनं आहे साठ वर्षे झालेत म्हणून पंधरा हजार रुपये त्यावेळेस मोठी रक्कम होती आता पंधरा हजार रुपये तर म्हणजे काय कुठं लागतच नाहीत तो बेसिकली काय ना की बावीस मे एकोणीसशे एकसष्टला हुंडाबळी जो आहे तो कायदा आला साठ वर्षापूर्वी कलम तीन जे आहे त्याच्यानुसार पाच वर्षे प्लस पंधरा हजार किंवा हुंड्याची रक्कम याच्यापेक्षा जास्त जे असेल तर तेवढी शिक्षा होऊ शकते तर तो महत्वाचा मुद्दा आहे बघा त्याच्यानंतर आता याच्यामध्ये बघा दोन हजार मधली जी परिस्थिती आहे की दोनशे तेहतीस विवाहितांना हुंड्यासाठी जे आहे जीव गमवावा लागलेला आहे हुंडा बळी दोन हजार सतरामध्ये दोनशे तेहतीस महिला दोन हजार मध्ये जे आहे तर ते दोनशे महिला दोन हजार मध्ये जे आहे ते एकशे शहाण्णव महिला आता हे पण जे आहे की या केसेस समोर आलेल्या आहेत म्हणून हे आकडेवारी तुमच्याकडे आहे अशा कितीतरी केसेस आहेत की ज्या केसेसमध्ये आपल्याला कळतही नाही की या सगळ्या प्रोसेसमध्ये काय झालं सो बेसिकली काय ना की कि कितीतरी पोलीस स्टेशनला जात नाही किंवा ते रजिस्टरच होत नाही अशा भरपूर केसेस असतात दोन हजार सतरा पण याच्यात तुम्ही एक म्हणू शकता की बेसिकली दोन हजार सतरा ते एकोणीस या तीन वर्षांमध्ये जो काही हुंडाबळीचा जो काही रेट आहे तो जरा कमी झालेला आहे बघा की त्याच्यामध्ये जे काही गुन्हे आहेत ते कमी कमी होत चाललेले आहेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची ही आकडेवारी आहे आता दुसरा जो मुद्दा आहे की महिलांवरचा जो अत्याचार आहे तर त्या हिच्यामध्ये दोन हजार अठराच्या तुलनेत दोन हजार एकोणीस मध्ये चार पॉईंट बारा टक्क्यांनी वाढ झालेली आहे आता आपण महिला अत्याचारांबद्दल बोलतोय हिच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात हिंसाचार असेल लैंगिक अत्याचार असतील हुंडाबळीमुळे झालेला अत्याचार सगळेच एकन ओव्हरऑल आधी फक्त आपण हुंडाबळी बघितलं पण दोन हजार अठराच्या कम्पॅरिझनमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जे आहे तर ते चार पॉईंट बावन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे आता महिला अत्याचारांच्या संबंधीमध्ये जवळपास एक हजार सहाशे एकोणीस गुन्हे जे आहेत ते झाले होते आणि एक लाख महिलांच्या लोकसंख्येमागे जर तुम्ही बघितलं तर गुन्ह्याचं प्रमाण त्रेसष्ट पॉईंट शून्य सहा टक्के आहे अमरावती शहरामधलं प्रमाण एकशे बेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के बघा अमरावती टॉपला आहे एकशे बेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के जे आहे महिलांवर अत्याचार तिथं होत आहेत बघा दुसरी महत्वाची गोष्ट पती आणि नातेवाईकांकडून छळ झाल्याच्या घटनेमध्ये दोन हजार अठराच्या तुलनेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्क्याची वाढ झालेली आहे एक तर आहे की वाढच होते आहे बघा त्याच्यानंतर आठ हजार चारशे तीस गुन्ह्यांपैकी सहाशे नव्याण्णव गुन्हे मुंबई शहरामध्ये झालेले आहेत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर हे आहे ऑब्वियसली तिथली जी लोकसंख्या जॉग्रफी सगळ्याच गोष्टी मॅटर करतात आणि महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करणं असं राज्यामध्ये आठशे दोन गुन्हे आहे बघा तर हाही एक महत्वाचा मुद्दा आहे एकंदरीत तुम्हाला जे कळतं की ओव्हरऑल तुम्ही जर विचार केला तर गुन्हे जे आहेत महिलांसंबंधीचे ते वाढतच चाललेले आहेत वर्षानुवर्ष फक्त हुंड्याच्या बाबतीमध्ये हुंडाबळीचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तो एक आकडा कमी होताना दिसतोय पण परिस्थिती खूप काही चांगली नाही आहे ला सात रोगाच्या याच्यामध्ये लिस्ट करायचं असं केंद्रशासित प्रदेशां आणि राज्यांना केंद्रांनी सांगितलेलं आहे बघा आता आपण काल राजस्थानची न्यूज बघितली होती एक करेक्शन आहे बघा एक करेक्शन करून घ्या राजस्थानची न्यूज बघितली होती की राजस्थाननी सात रोगाच्या इच्यामध्ये म्युकर ला टाकलं तर मी त्यावेळेस सांगितलं होतं की पहिलं राज्य राजस्थान आहे ओके तर एक महत्वाचं आहे की याच्यामध्ये जे आहे की म्युकर मायकोसिस जे आहे तर त्याचं सात रोगात टाकणारं पहिलं राज्य जे आहे ते हरियाणा आहे बघा ओके दुसरं राज्य जे आहे ते राजस्थान आहे आणि ॲक्च्युली ही गोष्ट निदर्शनास आणून दिली बघा तो हरिदासने आणून दिलेली आहे तो थँक्स हरिदास कधी कधी असे फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत हरिदास पवार यांनी की हा फॅक्ट जो होता तो समोर आणून दिलेला आहे सो थँक यू फॉर दॅट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आता म्युकर मायकोसिस जे आहे तर त्याच्याकरता मग ई एन टी सर्जन जे आहे नाक कान घसा तज्ज्ञ जे काय आहेत तर नाक कान घसा तज्ज्ञ किंवा मेंदू शल्य चिकित्सक जे आहे यांच्या किंवा दत्त दंत चिकित्सक म्हणजे बघा ई एन टी काना घसावाले त्याच्यानंतर ब्रेनशी रिलेटेड जे काही आहेत सर्जन्स त्याच्यानंतर आपलं जे काही डेंटिस्ट असतं बघा हा ना बी डी एस किंवा जे काही आहे की अशा लोकांची मदत हिच्यामध्ये लागते तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ॲम्फॉरटेरिसिन बी हे औषधसुद्धा इथं लागतं आहे त्याची कमतरता आहे त्याच्यासाठी पण काम चालू आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मायकोसिसला सात रोग कायदा अठराशे सत्त्याण्णव मध्ये लिस्ट करावं असं म्हटलं गेलेलं आहे तर ते एक महत्वाचं आहे बघा तो हे एक बेसिक लक्षात ठेवा हा ना ऋषिकेशने विचारलं ले, लेक्चरचे टाइमिंग बघा काही लोक इथं पण कमेंट टाकतात की हे लेक्चर कधी सुरू होतं सकाळी बरोबर सात वाजता आपलं लेक्चर लाईव्ह असतं करंट अफेअर ॲनालिसिसचं आपल्या चॅनलवर त्याच्यानंतर जे काही लेक्चर्स आहेत तर ते लेट स्क्रॅक महाराष्ट्र एक्झाम हे चॅनल आहे ज्याची लिंक आपल्या चॅनलच्या कम्युनिटीमध्ये पण मिळेल आपल्या टेलिग्रामला मिळेल तुम्हाला अनअकॅडमीवर आज ते दररोज नऊ ला असतं फक्त आजचं लेक्चर जे आहे ते एक वाजता होणार आहे आणि उद्याच्या लेक्चर सहाचं लेक्चर जे आहे तर ते त्याच्यामध्ये थोडे चेंजेस आहे ते पावणे अकरा वाजता आहे तर हे सगळं शेड्यूल जे आहे ते कम्युनिटीला आहे आपल्या चॅनलची कम्युनिटी जी असते बघा ती चेक करायला विसरू नका तुम्हाला तसं नोटिफिकेशन पण जातं प्रत्येक गोष्टीची लिंक तिथं दिलेली आहे आजचं जे लेक्चर आहे इलेक्शन कमिशन रिलेटेड ते एक वाजता आहे तेवढं एक लक्षात ठेवा रोज रात्री जे असतं नऊ वाजता आपलं अनअकॅडमीच्या याच्यावर प्लॅटफॉर्मवर हो असतं पण शनिवारी आपलं सिनॅक असतं बघा नऊ वाजता सिनॅकची वेळ बदलणार नाही तर तिच्यामध्ये फक्त शनिवारी जे आहे तर ते अनअकॅडमीच्या ॲपमधलं इन्स्क्यू डिस्कशन जे आहे त्याची वेळ बदलेल त्याही गोष्टी तुम्ही थोड्या लक्षात ठेवा आता महाराष्ट्राने परत एकदा पंचवीसशे कोटी रुपयांचे कर्ज रोखे विक्रीचा निर्णय घेतलेला आहे मी तुम्हाला हा मुद्दा घेतला होता बॉन्ड आणि तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर एक करंट बेस्ड बेसिकचं जे आहे सेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत तर ती एक बाब लक्षात ठेवा कारण आता जे कोरोनामुळे आपली अर्थव्यवस्था आहे राज्याची असेल देशाची असेल तर महसूल जो आहे तो कमी झालेला आहे आणि त्या महसूलाच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे काय की आता राज्यांना कर्ज रोख्यातून म्हणजे बॉन्ड विकून लोकांकडून पैसे घेऊन आणि तो एक फार चांगला मार्ग सापडलेला आहे तो वर्कही झालेला आहे आतापर्यंत जवळपास दहा हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी आपण उभा केला होता आणि आता परत पंचवीसशे कोटी रुपयांचा निधी बॉन्डमधून उभा केला जाणार आहे बघा आणि एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की सुरुवातीला याच्यामध्ये पंधराशे कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले होते बघा आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राने जे होतं की चार हजार कोटीचे काढले होते मग तिच्यात प्लस एक हजार जास्तीचं विकलं गेलं होतं कारण महाराष्ट्राच्या कर्ज रोख्यांवर जे आहे तर ते एक फार महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये कर्जरोख्यांचा विचार जर केला तर तो खूप चांगल्या पद्धतीने ते विकले गेले केंद्रापेक्षा सुद्धा चांगले आता याच्यामध्ये दोन हजार बावीस अंतर्गत अकरा वर्ष मुदतीचे एक हजार कोटींचे कर्जरोखे असे जवळपास जे आहे पंचवीसशे कोटी रुपयांचे जे कर्जरोखे ते विकले जाणार आहे कर्जरोख्यांवर एक सेपरेट लेक्चर मी घेणार आहे तर ते एक लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाचं की मे महिन्यामध्ये आधी चार हजार कोटींचे कर्जरोखे विकले गेले होते तिच्यात एक हजार जास्त म्हणजे ते पाच हजार कोटी झाले नंतर दोन दिवसापूर्वी म्हणजे आता दोन दिवसापूर्वी राज्य सरकारनी परत पंचवीसशे कोटी रुपये उभे केले होते आता परत ते उभे करणार आहेत बघा तेवढेच पैसे तर अशा पद्धतीने जे आहे कर्जरोखे आपली जी काही इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीला खूप चांगल्या पद्धतीने हेल्पफुल ठरतात बघा शेवटी आज राज्यांकडे पैसा नाही तो पैसा येण्यासाठी त्यांना कर्जरोखे गरजेचे कर सुनील देशपांडे वयवर्ष अठ्ठावन्न यांचं निधन झालेलं आहे बघा आदिवासींना स्वयंपूर्ण करण्यासाठी आयुष्यभर कार्य करणारे मेळघाटातले संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक होते बघा हे तो हे एक फार महत्वाचं आहे ती संपूर्ण बांबू केंद्र बघा जसं मध आहे आपण थोड्या वेळापूर्वी मधाची न्यूज बघितली तसंच बांबू जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे इन केस ऑफ ट्रायबल पीपल जे ट्रायबल पीपल आहेत त्यांच्या लाईफमध्ये बांबूचं वैशिष्ट्य त्यांची इकॉनॉमी फार महत्वाची आहे तर बांबूच्यासाठी काम करायचे सुनील देशपांडे कारागीर पंचायत ही संस्था होती आणि त्याच्यामुळे हुन त्या संस्थे थ्रू हुनर खोज पात यात्रा जी आहे त्याच्या माध्यमातून देशभरातल्या हर हुनरी लोकांचा संग्रह त्यांनी केला होता वस्तूंचं प्रदर्शन ते भरवायचे आता मेळघाटातल्या ज्या काही बांबूच्या वस्तू आहेत त्यांना देशभरात ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता तृष्टी या नावाने गावागावात बां बांबूच्या राख्या आणि कला वस्तू त्यांनी देशभरात उपलब्ध करून दिल्या होत्या बघा एकंदरच जो काही ट्रायबल समुदाय आहे त्यांना स्वयंपूर्ण करण्याचं काम यांनी केलं होतं सुनील देशपांडे यांनी दोन हजार अठरामध्ये मेळघाटातले जे काही कारागीर भगिनी आहेत त्यांनी राखी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधली होती बघा तो हरिसाल जे आहे बघा महाराष्ट्रातलं हरिसाल गाव खूप गाजलेलं आहे बघा आणि याच्याकरता जे आहे की तिथं कर्म कौशल्य शिकवण्याचं गुरुकुल त्यांनी उभारलं हरिसालचं काय वैशिष्ट्य आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की मेळघाटमधलं लवादा इथं संपूर्ण बांबू केंद्र या संस्थेची त्यांनी स्थापना पण केली होती आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळवून दिला होता बघा अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक सुद्धा होते तर हाही एक महत्वाचा मुद्दा त्यांच्याबद्दल लक्षात असू द्या त्याच्यानंतर पिनराई विजयन जे आहे ते केरळच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत आणि असं पहिल्यांदा होतंय इतिहासामध्ये की डावी लोकशाही आघाडी जी आहे ह ना तो लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट ओके लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट परत एकदा म्हणजे जवळपास दुसऱ्यांदा सत्तेत येत आहे सलग दुसऱ्यांदा ओके सेकंड टाइम सलग ते सत्तेत आले अदरवाईज तिथं सगळं आलटून पालटून चालायचं बघा आणि तिच्यामध्ये जे आहे की पिनराई विजयन जे आहे ते दुसऱ्यांदा केरळचे मुख्यमंत्री झालेले आहेत राज्यपालांनी त्यांना शपथ दिलेली आहे सो सीएम ला जो शपथ देतो तर कोण देतं तर गव्हर्नर देतं ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे अजिंठा संबंधीचे काही बेसिक्स आहेत बघा ऑलरेडी अजिंठ्याच्या बाबतीतले बेसिक्स आपण बघितले होते तुम्ही जर पहिलं लेक्चर बघितलं नसेल महाराष्ट्राचा जो इकॉनॉमिक सर्वे आहे बघा तर महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे त्याचं पहिलं लेक्चर बघा तिच्यामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिकतेमध्ये अजिंठ्याबद्दलचा एकूण एक रेफरन्स जो आहे तुम्ही घेतला आहे अजिंठा असेल वेरुळ असेल तर ते जे लेक्चर्स आहेत तर ते लेक्चर लेस्ट क्रॅक एक महाराष्ट्र एक्झामच्या प्लेलिस्टमध्ये मध्ये जायचं तिथं डॉक्टर सुशील वारी नावानी दोन प्ले लिस्ट आहे एक इकॉनॉमिक एक एक सर्वे करंट बेस्ट बेसिक तर ते लेक्चर बघितले नसतील तर बघून घ्या आता बघा अजिंठाचा जो शोध लागला होता तो अठराशे एकोणीसमध्ये जेम्स स्मिथ नावाची व्यक्ती होती निजामशाही भागातला मद्रास रेसिडेंट रेसिडेंट मद्रास रेजिमेंटचा हा ब्रिटिश अधिकारी होता जेम्स स्मिथ वाघाची शिकार करताना त्याला तिथं दिसलं की इथं काहीतरी घोड्याच्या नालच्या आकाराचा है ना गु म्हणजे प्रदेश आहे आणि तिथं काहीतरी वेगळं आहे बाबा आणि तिथं तो मग गेला आणि त्यांनी अजिंठ्याचा शोध लावला अठराशे चोवीसमध्ये स्कॉटलंडमधले सर जेम्स अलेक्झांडर यांनी अजिंठ्याला भेट दिली होती त्यासंबंधीचे सगळे डिटेल ट्रान्झॅक्शन ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ द ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड अठराशे एकोणतीसमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की अठराशे एकोणचाळीसमध्ये मद्रास लष्करामधला लेफ्टनंट ब्लेक यांनी अजिंठ्यावर अधिक विस्तृत वर्णन करणारा एक मोठा लेख लिहिला होता बँक बॉम्बे करिअरमध्ये बघा त्याच्यानंतर अठराशे त्रेचाळीसमध्ये मध्ये जेम्स फर्गसन जो आहे त्यांनी या सर्व लेण्यांची बारकाईनी पाहणी करून त्याचं वास्तुशिस्त्रा वास्तुशास्त्राच्या शेस्रा, नावाने रेखाटन केलं होतं बघा त्या तपशिलांचं हे एक महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की चंद्रकोरीसारखा सारखा जो काही काठावरचा क्रम आहे बघा म्हणजे असा घोड्याच्या नालच्या आकाराचा आहे त्या अजिंठा आणि याच्यामध्येच त्यांनी मग केव्स ज्या होत्या ज्या काही तिथल्या गुहा आहेत त्यांना नंबरिंग केलेलं आहे तर ते नंबरिंग करणारा माणूस जो आहे तो जेम्स फर्गसन आहे जे आजही बघितलं होतं आपण बघतो हो। केव नंबर जे आहे म्हणजे जसं कैलास मंदिर आहे मी तुम्हाला सांगितलं केव नंबर सिक्स्टीन आहे बघा कैलास मंदिर एलोरामध्ये तसंच ओके त्याच्यानंतर सर जॉन मालकम जे होते बघा त्यांच्या आज्ञेवरून सातारा गादीवरचा जो रेसिडेंट होता डॉक्टर बर्ड त्यांनी अजिंठ्याची पाहणी केली होती आता ती ह्या डॉक्टर बर्डने काय केलं की तिथल्या चार चित्रांचे पापुद्रे काढलेत म्हणजे जे चित्र होते ते चित्रांचे पापुद्रे त्यांनी काढले हे कशासाठी होतं की म्हणजे स्मरणचिन्ह की मी अजिंठ्याला गेलो होतो आणि मी तिथून काहीतरी घेऊन आलो याच्यामुळं ही चित्र जी होती ती विद्रूप झाली ऑब्वियसली विचार करा चित्राचं जर तुम्ही हे काढून टाकलं तर कसं होणार ना ते तर ते विद्रूप दिसेल बघा आणि हे राखनदार तिथले जे होते त्यांना पैसे दिले की मग काहीही करा तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता बघा त्याला अमृताने उत्तर दिलेलं आहे हरिसाल जे आहे महाराष्ट्रातलं पहिलं डिजिटल विसे विलेज जे होतं ओके त्याच्यानंतर राल्फ नावाचा ब्रिटिश जो होता त्यांनी अजिंठ्याला भेट दिली होती आणि राल्पनी हे सगळं विद्रुपीकरण उघडकीस आणलं होतं आता राल्फची तक्रार असेल किंवा जेम्स प्रिन्सेपचं थेट जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी असेल तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या होत्या आणि नंतर मग याचं संवर्धन करण्यात आलं बघा तर तो एक महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये एक दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सेकंड वेव्ह जी आहे करोनाची त्या सेकंड वेव्ह हे चित्र क्लिअर होत नाही आहे की पेशंट कमी होत आहेत पेशंट आहेत कारण काही ठिकाणी ट्रेंड जो आहे म्हणजे बघा केसेस कमी कुठं होत आहेत केसेस ज्या कमी होत आहेत त्या तुम्हाला छत्तीसगड बघा छत्तीसगडमध्ये आहे की केसेस कमी होत आहे अजिं अंदमान निकोबार बिहार छत्तीसगड त्याच्यानंतर दिल्ली गोवा गुजरात ही राज्य आहेत काही ठिकाणी केसेस कमी होत आहेत पण काही ठिकाणी वाढत आहेत बघा आंध्र अरुणाचल मेघालय मिझोरम नागालँड ओडिसा एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या नॉर्थ ईस्टला पहिल्या वेव्ह तितकंसं हॅम्पर झालं नव्हतं तर नॉर्थ ईस्ट जे आहे ते आता सेकंड वेव्ह बऱ्यापैकी हॅम्पर होत आहे आणि ॲव्हरेज केसेसमध्ये लदाख वेस्ट बेंगॉल आसाम हे आहे बघा नेक्स्ट वन जे आहे की स्टॉप द ट्रान्समिशन क्रॅश द पॅन्डेमिक असा एक रिपोर्ट आलेला आहे बघा गव्हर्नमेंटचं जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून की जे काही सूक्ष्म तुषार असतात त्याचा धोका दहा मीटरपर्यंत असतो जे सूक्ष्म तुषार असतात ते दहा मीटरपर्यंत जाऊ शकतात हवेमध्ये आणि याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जिथं राहता एक तर दुहेरी मुखपट्टी दोन मास्क तुम्ही वापरले पाहिजे सामाजिक अंतर मेंटेन करा आणि हवेशीर जागा यांचा समाज व्हेंटिलेशन प्रॉपर पाहिजे ए सीचा वापर करू नका तिच्यामध्ये हवा कोणते असं यांनी सांगितलेलं आहे बघा तो बेसिक हिच्यामध्ये जे दिलेलं आहे की हवेशीर पाहिजे सगळं त्याच्यानंतर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे भारतातलं ते खूपच पुअर आहे हे दाखवणारा डब्ल्यू एच ओचा हा लेख आहे बघा आणि वर्ल्ड वर्ल्ड बँकची हे आकडेवारी आहे द हिंदू मधला हा लेख आहे वर्ल्ड बँक काय म्हणतो की भारतामध्ये पंच्याऐंशी पॉईंट पाच फिजिशियन आहे म्हणजे डॉक्टर एक लाख लोकांमागे दो दोन हजार सतराचा डेटा आहे बघा हीच संख्या पाकिस्तानमध्ये अठ्ठ्याण्णव आहे बांगलादेशमध्ये अठ्ठावन्न श्रीलंकेत शंभर आणि जापानमध्ये दोनशे एक्केचाळीस आता जपान बघा इनमिन चार ते छोटे छोटे जे काही आयलंड आहे बघा आणि तिथं दोनशे एक्केचाळीस फिजिशियन आहे एक लाख लोकांमागे जे भारतात फक्त पंच्याऐंशी पॉईंट सात आहे भारतामध्ये फक्त त्रेपन्न बेड आहेत एक लाख लोकांमागे जे पाकिस्तानमध्ये त्रेसष्ट ऐंशी जे आहे बांगलादेशमध्ये चारशे पंधरा श्रीलंकेत आहे आणि बाराशे अठ्ठ्याण्णव जपानमध्ये आहे बघा एकशे बहात्तर नर्स आणि मिडवाईफ्स आहेत एक लाख लोकांमागे भारतात तेच दोनशे वीस श्रीलंकेमध्ये चाळीस बांगलादेश सत्तर पाकिस्तान बाराशे वीस जपान जपानचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर किती चांगलं आहे हे याच्यावरून आपल्याला दिसतं दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण जीडीपीवर फक्त दोन हजार तेरा मध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर एक टक्का खर्च करत होतो सतरा मध्ये एक पॉईंट अठ्ठावीस टक्के खर्च करायला लागलो आता हेल्थ जो आहे तो स्टेट सब्जेक्ट आहे एमसीक्यू करता लक्षात ठेवा स्टेटचा सब्जेक्ट आहे बघा राज्य सूचीमधला विषय आहे स्वास्थ्य आता स्टेट जवळपास अठ्ठाई अडुसष्ट पॉईंट सहा टक्के खर्च करत असतं बघा आता हे दोघांचं आहे की या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने पण तरी सुद्धा एक गोष्ट असते की सेंटर हा की प्लेअर आहे केंद्र याच्यामध्ये की प्लेअर आहे का कारण ज्या काही बेसिक हे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट असेल तर किंवा मेन बॉडीज असतील टेक्निकल एक्सपर्टाईज असतील ते सगळं केंद्राच्या अंतर्गत आहे म्हणजे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च हे कुणाच्या अंडर आहे केंद्र सरकारच्या अंडर महत्त्वाच्या संस्था त्या केंद्राच्या अंडर आहे त्याच्यामुळे केंद्र हे की प्लेअर ठरतं जरी हा विषय जो आहे राज्यांचा असला तरी दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे आउट ऑफ पॉकेट ओ ओ पी भारत जे आहे तर आउट ऑफ पॉकेटमध्ये हायेस्ट लेवलला जातो एक्सपेंडिचर म्हणजे काय की सरकारी यंत्रणा आहे पण तुम्हाला स्वास्थ्याकरता स्वतःच्या खिशातून जर काही पैसे द्यावे लागतील दागत असतील तर त्याला आउट ऑफ पॉकेट म्हटलं जातं आणि भारतामध्ये जवळपास बासष्ट टक्के हेल्थ एक्सपेंडिचर जे आहे ते आउट ऑफ पॉकेट आहे म्हणजे सरकारचं जे काही एक्सपेंडिचर आहे ते फक्त अडुतीस टक्के आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश झारखंड ओडिसा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ून पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि उत्तर प्रदेश बिहारची कंडिशन काल बघितलीच आहे लेक्चरमध्ये शंकराचार्यांची जयंती बघा हा अकरा मे आणि एकंदरीतच या मे महिन्यामध्ये ही साजरी होते शंकराचार्यांबद्दलचे जे काही रेफरन्सेस आहेत बघा तर ते एक फार महत्वाचं आहे की कलंडी नियर कोची जे आहे तर तिथं त्यांचा जन्म झाला होता सतरा सातशे अठ्ठ्याऐंशी एडीमध्ये वयाच्या तेहतीसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली होती बघा केदार तीर्थ येथे आता ते थे मायाथेरी असेल अद्वैत असेल किंवा तारक ब्रह्म जा है, या चैसी है। जे आहे याच्याशी संबंधित आहे तुम्हाला अद्वैत वेदांता जे काय आहे त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो की आदि ब्रह्म शंकराचार्य जे आहेत त्यांनी काय सांगितलं तर अद्वैत त्यांनी सांगितलं होतं शिंगेरी पुरी द्वारका बद्रीनाथ त्याच्यानंतर सनातन धर्म ओके या सनातन धर्मासाठी हे चार आश्रम त्यांचे होते श्रिंगेरी पुरी द्वारका आणि बद्रीनाथ चार आश्रम लक्षात ठेवा भाष्य हे त्यांचं पुस्तक आहे बघा गीतेवरचं कमेंट आणि प्रकरण ग्रंथ हेही त्यांचं पुस्तक आहे सो आदि शंकराचार्य महत्वाचे आहेत चीनचं जे काही झुरांग आहे बघा त्यांनी आता मंगळाची छायाचित्र काढलेली आहे चीनच झुरांग जे आहे तर त्याचं हे जे मंगळाचं ची छायाचित्र आहे त्यांनी स्वतःची सेल्फी काढली आहे तियान झू दोन जे आहे त्याचं उड्डाण जरा काही कारणास्तव तांत्रिकेच्या सव जे आहे ते पोस्टपॉन झालेलं आहे तेही यांनी सांगितलेलं आहे बघा तो, तो एक महत्वाचा मुद्दा आहे आता इच्छामध्ये जे आहे की चीनच्या इच्छामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न फ्रेम करताना जर मी असं टाकलं की झुरांग हे चंद्रावरचे फोटो काढत होतो तर ते बघा कालच्या एमसीक्यू मध्ये मी हा एक महत्त्वाचा मुद्दा दाखवला होता की जो आयोग विचारत असतो अर्ध बरोबर अर्ध चूक ओके सांग मंगळावर गेलेला आहे ते लक्षात ठेवा ओके कालचे प्रश्न बघा सुनील तुमचा जो प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी मी व्हॉट्सअपचा नंबर पण टाकला होता तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल बघा तर तुम्हाला जे काही अनअकॅडमीच्या लेक्चरचा प्रॉब्लेम आहे व्हॉट्सअपचा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस पस्तीस अठ्ठेचाळीस छत्तीस तुम्हाला कुणाला काही इश्यू असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मी तिच्यावर रिप्लाय करेल तुम्हाला ओके सो so, शिवाजींनी तुम्हाला रिप्लाय दिलेला आहे बघा सुनील सो so, त्याच्यानुसार वर्क करून बघा नाही झालं तर आपण बघूया तराफाबद्दल एक प्रश्न कालचे प्रश्न बघा तराफा समुद्रात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी तराफे उभारले जातात बरोबर समुद्रात ते स्वतः प्रवास करतात नाही त्याला इंजिन नसतं जहाज त्याला घेऊन जातं बघा सो स्वतः प्रवास करत नाही खोल समुद्रात नांगरून ठेवलं जातं बरोबर आहे सो अ आणि क असं उत्तर आहे जागतिक संग्रहालय दिन कधी असतो अठरा मेला असतो करोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने काय निर्णय घेतले तर करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला पन्नास हजाराचा मदत बरोबर आहे करोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यास मुला मुलींना मोफत शिक्षण बरोबर आहे आणि करोनामुळे मृत्यू झालेल्या मुला मुलामुलींच्या पंचवीसाव्या वयापर्यंत त्यांना पाच हजार रुपये नाही तर अडीच हजार रुपयाचं पेन्शन आहे बघा त्याच्यामुळे हा तिसरा ऑप्शन चुकीचा आहे फक्त अ आणि ब बरोबर आहे चौथं बघा दोन हजार एकवीस ची विधानसभा निवडणूक आजवर सर्वाधिक इलेक्शन बॉन्ड विकले गेले इलेक्शन बॉन्ड जे आहे तर ते कधी आलं होतं दोन हजार अठरामध्ये आलं होतं दोन हजार एकवीसचा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर शकुंतला हरतक सिंग थिलस्टेड यांना गेला बरोबर आहे संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न दिवस सोळा ऑक्टोबरला असतो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आजचे प्रश्न घ्या घोलवडच्या चिकूंना भौगोलिक मानांकनाचा दर्जा आहे चिकूचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते फक्त अ फक्त ब अ ब यापैकी नाही वडनेरे समिती कशाशी संबंधित आहे करोना नदीचा पूर आरोग्य सेवा अर्थव्यवस्था स्वर्गवासी मीनाताई था ठाकरे ग्रामीण पाणी साठवणी योजना कशाशी संबंधित आहे काय काय बिनचूक विधानं आहेत कॅज तर रेन तत्वावर आधारित आहे अतिदुर्भम डोंगराळ भागात आदिवासी क्षेत्रात अवर्षणग्रस्त भागामध्ये टँकरग्रस्त गावांकरता ही योजना असेल किमान पन्नास ते पाचशे लोकसंख्येसाठीच्या गावांकरता वाड्या वस्तांसाठी ही योजना असेल फक्त अ क फक्त क क पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सुमारे बेचाळीस पॉईंट पाच टक्के क्षेत्र जे आहे प्रवण किंवा टंचाईग्रस्त आहे महाराष्ट्रातलं जे भूजल उपलब्धता आहे ती हंगामी स्वरूपाची असते फक्त अ फक्त ब अ ब यापैकी नाही राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था अडाळी जी आहे तिथं उभारण्यात येणार आहे अडाळी हे ठिकाण महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग रायगड सांगली सातारा याची उत्तरं तुम्ही जी आहे ती कमेंटमध्ये करणार कमेंट बॉक्समध्ये देणार आहात सो आज दुपारी आपण इलेक्शन कमिशनच्या लेक्चरसाठी एक वाजता भेटणार आहोत त्याची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल आणि हे लेट स्क्रॅक महाराष्ट्र एक्झाम यूट्यूब चॅनल जिच्यावर आपला करंट बेस बेसिक चालू आहे बघा सो हे नऊ वाजेचं लेक्चर आज एक वाजता होणार आहे तेवढं एक लक्षात ठेवा आणि सर्वांनी जॉईन व्हा कारण त्याचं बेसिक रिजन असं आहे की इलेक्शन कमिशनवर शंभर टक्के प्रश्न येणार बघा कारण या सगळ्या इलेक्शन कमिशन जे आहे ते फार चर्चेत होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे जे अन अकॅडमीचं ॲप तुम्ही जर डाउनलोड केलं तर तिच्यामध्ये प्लस म्हणून लेक्चर असतात ते पेड असतात आपले लेक्चर जे आहेत ते स्पेशलचे लेक्चर्स आहेत ओपन टू ऑल आहेत तर तुम्ही अदर कोर्सेसमध्ये सर्च करा तिथं मग तुम्हाला दिसेल आणि तिथं तुम्हाला ते रेफरल कोड विचारतं तिथं डॉक्टर सुशील किंवा डॉक्टर सुशील टेन असा कोड टाकणं अपेक्षित आहे बघा ओके आणि सगळ्या लेक्चरच्या लिंक्स तुम्हाला आपल्या स्पॉटलाईटच्या चॅनलवर तिथं प्रोव्हाइड केल्या जातात कम्युनिटीमध्ये टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केल्या जातात लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम असं यूट्यूब चॅनल आहे तिच्यावर आपले लेक्चर चालू आहेत त्याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला आधीचेही लेक्चर्स मिळतील आणि ते लेक्चर तुम्ही नक्की बघा आणि आज दुपारी एक वाजता भेटूयात इलेक्शन कमिशन आणि त्याच्याशी रिलेटेड डिबेट्स आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी संध्याकाळी सहा वाजता इकॉनॉमिक सर्वे आहे आणि रात्री नऊ वाजता स्पॉटलाईट एम क्यू डिस्कशन्स आहेत सो तोपर्यंत तो मग तुमचं जे काही शेड्यूल आहे त्याच्यानुसार तुम्ही फ्रेम करू शकता कारण आजचं लेक्चर आहे तिच्यात चेंज आहे नऊ वाजेस लेक्चर एक वाजता ते तेवढं लक्षात ठेवा स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा स्पॉटलाईट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो